तर दुर्घटनाग्रस्त तळे गावामध्ये काही वेळामध्ये मुख्यमंत्री आज पाहणीसाठी पोहोचतात. मुख्यमंत्री मुंबईतून हेलिकॉप्टरनं आता महाडकडे रवाना झालेले आहेत आणि महाडमध्ये MIDC हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरेल आणि तिथून मुख्यमंत्र्यांच्या कारचा ताफा तळे गावाला भेट देणार आहे. तळे गावामध्ये दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या गावापर्यंत पोहोचतात मुख्यमंत्री आणि दरडग्रस्तांचे अश्रू मुख्यमंत्री पुसणार आहेत. मुख्यमंत्री मुंबईहून रवाना झालेले आहेत आणि हेलिकॉप्टरमधून आता ते महाडकडे पोहोचतील. तिथे MIDC हेलिपॅड आहे, तिथे मुख्यमंत्री उतरतील आणि तिथं पुढे मुख्यमंत्र्यांच्या कारचा हा ताफा पुढे तळेकडे येईल. तळेमध्ये येऊन तिथल्या ग्रामस्थांशी भेटीगाठी घेऊन एकंदरीतच परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे तर सांगलीच्या शिराळामधली आता ही पूरस्थिती आपण बघतोय. सांगलीच्या शिराळामध्ये भीषण पूरस्थिती आहे. सारं काही पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहे. घराघरांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय, नदीला पूर आलाय. सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कुमार कापडणीस यांच्या निवासस्थानाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. आयुक्तांच्या बंगल्यात पाणी शिरलंय. सांगली शहरात पुरामुळे तब्बल 36,000 नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. 7,671 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. जिल्ह्यात 14,800 जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय पाण्यात गेलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात 3 ते 4 फूट पाणी आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुद्धा पाण्यात आहे. कोल्हापूरच्या चिखलीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. NDRFच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. कोल्हापुरात महापुरानं वेढा घातल्यामुळे अनेक नागरिक संकटात आहेत, त्यामुळे आता त्यांचं स्थलांतर केलं जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे 2019 भयानक महापुराच्या रेकॉर्ड मोडीत काढलाय. कोल्हापूर जिल्ह्याला महापुरानं वेढा घातला वेढलं असून पंचगंगा नदीची पाणी पातळी तब्बल 56 फूट 1 इंच इथपर्यंत पोहोचली. कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर असताना रंगाळ्यावर काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. महापुराचा धोका असताना डान्स करत तरुणांनी अशोभनीय कृत्य केलंय. संकटात अडकलेल्यांना सुखरूप स्थळी पोहोचवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असताना दुसरीकडे अशी हुल्लडबाजी करणं कोल्हापूरकरांना शोभतं का असा सवाल आता उपस्थित केला जातो. लाल मातीतली कुस्ती म्हणजे